हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवणारा गुरुजी तालीम गणपती पुण्यातील मानाचा तिसरा गणपती। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनल ग्रो अँड शोवर। आज आपण माहिती घेणार आहोत पुण्यातील मानाच्या तिसऱ्या श्री गुरुजी तालीम गणपतीची। 1887 साली भिकू शिंदे, नानासाहेब खाजगीवाले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाची सुरुवात केली आणि तेव्हापासून या गणपतीच्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली। विशेष म्हणजे लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी 5 वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला होता। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून हा गणपती ओळखला जातो। तसेच या गणपतीला पुण्याचा राजा देखील म्हणले जाते। पुण्यात असलेल्या एका तालीममध्ये हा गणपती बसवण्यास सुरुवात झाली होती। आता ही मूर्ती तालीमीत न बसवता मोठ्या मंडपात बसवली जाते। मुष्कावर स्वार असलेली ही मूर्ती अत्यंत लोभनीय आणि सुंदर दिसते। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या या गणपतीची आधी दरवर्षी मूर्ती बसवण्यात यायची, मात्र 1972 साली मंडळाचे कार्यकर्ते आणि नगरसेवक श्यामसिंग परदेशी यांच्या पुढाकारातून मूळ मूर्ती तयार करण्यात आली। 1986 साली या गणपतीची शताब्दी साजरी करण्यात आली आणि तेव्हापासून मंडळाने वर्गणी घेणे बंद केले आहे। दरवर्षी रंग देऊन ती मूर्ती तयार करून उत्सवात ठेवली जाते। मूर्तीसाठी 10 किलो सोन्याचे आणि 20 किलो चांदीचे दागिने कार्यकर्त्यांच्या सहभागातून घडवण्यात आले आहेत। वर्गणी बंद केल्यापासून मंडळाचे सभासद आणि कार्यकर्ते स्वखर्चातून आता प्रत्येक गणेशोत्सवाला लागणारा खर्च करतात। अशा या मोहक सुंदर मुष्कावर स्वार असलेल्या गुरुजी तालीम गणपतीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बाप्पाच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढील अशाच व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरील दुसरे व्हिडिओ देखील नक्की बघा।